नमस्कार, माझं नाव मोहन प्रभाळे। आज आपण आलेलो आहे डिंगरजवाडी या ठिकाणी, कोरेगाव डिंगरजवाडी या ठिकाणी। प्रगतशील बागायतदार तात्याभाऊ गव्हाणे सर आज आपल्यासोबत आहेत। आपल्या सनेज केअरचे म्हणजे होम केअर हेल्थ केअरचे तर प्रोडक्ट सरांनी वापरलेतच, पण आज मागच्या काही दिवसापासून खूप छान शेतीच्या प्रोडक्टचं, खूप छान ॲग्रीच्या प्रोडक्टचं खूप छान रिझल्ट घेतात सर। ॲग्रीचे प्रोडक्ट शेतीत वगैरे वापरतात, पण आज त्यांच्या घराच्या बाजूला परसबाग बनवलेली त्यांनी, आणि त्या परसबागेमध्ये ना काही मिरची, काही वांगे येतं, काही झेंडू आहेत, टोमॅटो आहेत, असे बरेचसे वेगळे वेगळे काही हे येतं। तर इतका ट्रिमंडस रिझल्ट ह्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय ना, तर एक्झॅक्ट काय ह्याला वापरले तर सरच सांगते ना आपल्याला। नमस्कार, माझं नाव तात्याभाऊ गव्हाणे, राहणार डिंगरजवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। बरं, तर मी केमिकल नाही करायचं म्हणून, सगळी ऑर्गॅनिक करायचं म्हणून मी माझ्या परसबागेमध्ये मिरची आणि वांगं आणि टोमॅटो हे अशी झाडं लावलेली आहेत। तर त्याच्या त्यांच्या आता तुम्हाला ते झाडं दाखवतो। बरं, काय काय रिझल्ट आहे हे पहा। हे जे अरे बापरे, ही मिरची आहे ना, याला आपण सॉइल केअर आणि सन गार्ड याचं ड्रिचिंग केल्यानंतर एक महिन्यानंतर आपण सन बूस्ट आणि सन मॅजिकचे फवारणी घेतलेली। एकच मिनिट। ह्या झाडाला 200 जबरदस्त जबरदस्त 200 ते 250 ग्रॅम एवढी मिरची निघते एका वेळेस जबरदस्त जबरदस्त। त्यानंतर ह्या मिरचीचं म्हणजे तेज वगैरे पण तुम्ही पाहू, त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की मिरचीचं कसं तेज आहे ह्या ठिकाणी, म्हणजे खूप लकी कोणी असे झाडं वगैरे दिसतात या ठिकाणी। हे वांग्याचे झाड आहेत, वांग्याच्या झाडाचं पण तेज वगैरे पाहू शकतो। झेंडू आहे, झेंडूचं पण कसं तेज वगैरे लकलक एकदम दिसतं या ठिकाणी। पेरूचं झाड आहे। ॲक्च्युली बघा, ह्या ठिकाणी झेंडू वगैरे तुम्ही थोडंसं केलं, ह्याचा उद्देश काय बरं नेमकं झेंडू का? तर झेंडू याकरता लावलेला आहे की ज्याच्यावरती ज्या मुळाच्या माशा बसतात, बरं, त्याच्यामुळं त्या मिरचीच्या फुलांना आणि वांग्याच्या फुलांना परागीभवन होऊन फळं जास्त लागावं याच्याकरता आम्ही तो झेंडू। बघा, तुम्ही तर ह्या रिझल्ट वगैरे घेतलाय सर, तर लोकांना काय मेसेज असेल आपल्या ह्या ज्या सनेच्या जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत, तर शेतीचे जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल तर तुमचा काय मेसेज असेल लोकांना? माझं असं मत आहे की मला एवढा मोठा डिमिनस लेवलचा रिझल्ट मिळालेला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा आणि ऑर्गॅनिकची खर्चाची तफावत कशी बरं? बहुतांश शेतकऱ्यांकडे गेल्याच्या नंतर लोक म्हणतात की बाबा जास्त खर्च वगैरे होतो, तर तुमचं काय मत आहे? तुम्ही प्रगतशील बागायतदार आहे। मला याच्यामध्ये असं वाटलं की जवळजवळ 50 ते 60% खर्च कमी येतो, बरं, आणि उत्पन्न खूप जास्त प्रमाणात वाढ। बघा सर सांगतात की खर्च पण कमी येतोय आणि उत्पन्नात पण वाढ होते, आणि निश्चितच बघा मित्रांनो, भविष्यात आहे ना आपल्याला कोणाला पैसा नाही खाता येणार, आपल्याला नॅचरली गोष्टीकडेच वळावं लागणार आहे, तर ह्या नॅचरली गोष्टीच आपण खाऊ शकतो, पैसा नाही कोणाला खाता येणार। ओके ओके, थँक्यू।